मला हे जाणून घ्यायचं आहे की कशी एखादी व्यक्ती त्याची स्वतःची क्षमता किंवा प्रतिभा ओळखू शकेल, कशावर लक्ष केंद्रित करायचं? सध्या आपल्या समाजात, विशेषतः भारतात, मला वाटतं संपूर्ण भारतात नाही, खास करून दक्षिण भारतात, तुमच्या लहानपणापासूनच बऱ्याच घरांमध्ये पालकांची अशी स्थिती आहे, काही अपवाद असतील, पण बऱ्याच घरात पालकांची परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अशी आहे की ते सतत मुलांना असा विचार करायला भाग पाडतायत की कोणत्या प्रकारचं काम केल्यानं ते उत्तमरित्या उदरनिर्वाह करू शकतील, काय केल्यानं त्यांना एक चांगली नोकरी मिळू शकेल, काय केल्यानं भरपूर पैसे मिळतील, फक्त या दृष्टीनेच ते विचार करतात. जेव्हा तुम्ही मुलांना अशी दिशा दाखवता अगदी त्यांच्या लहानपणापासूनच, मग त्यांच्याकडे जी काही उपजत प्रतिभा आहे, कदाचित एक पिकासो दडलेला असेल तुमच्या घरात, पण आता तुम्ही त्याला एक डॉक्टर बनवताय. तुम्हाला माहिती आहे तो लोकांवर फक्त रक्त शिंपत जाईल, कारण अगदी लहानपणापासूनच त्याला ही कधी मोकळीकच दिली गेली नाही उदरनिर्वाहाची तरतूद करण्यापलीकडे विचार करण्याची. तुम्हाला जर खरोखरच इच्छा असेल, तुम्हाला जर मुलं असतील, तर त्यांना फक्त उत्तमरित्या विकसित होऊ द्या, हे फार महत्त्वाचं आहे. घाई करू नका, त्यांना नोकरी मिळालीच पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. हे पहा, हे नेहमीच गरजेचं नाही आहे की प्रत्येकजण 25 वर्षांचा झाला की त्यांनी नोकरी मिळवलीच पाहिजे, त्यांनी पुढे गेलंच पाहिजे, त्यांनी लग्न केलंच पाहिजे, त्यांना मुलं झालीच पाहिजे, हे आवश्यक नाही आहे. हे पहा, प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी परिपक्व होतात. जर त्यांनी योग्य वेळी नोकरी शोधली, जर गरज असल्यास त्यांनी योग्य वेळी लग्न केलं, किंवा ते या सर्वांच्या पलीकडे गेले, कुठल्याही मार्गाने ते गेले, तरी त्यांच्या स्वाभाविक वृत्तीनुसार ते निश्चितच अधिक परिपूर्ण माणसांमध्ये विकसित होतील. कदाचित तुम्ही एक इंजिनियर किंवा डॉक्टर व्हाल किंवा इतर काही, तरी तुम्ही एक अस्वस्थ व्यक्ती असाल, तुमच्यातील उपजत कलाकौशल्याला कोणतीच अभिव्यक्ती सापडणार नाही. कदाचित तुम्ही एक उत्तम सुतार झाला असता, पण आता तुम्ही एक डॉक्टर आहात, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता आमच्या दुर्दशेची. आणि एक चांगला सुतार असणं यात काहीच अयोग्य नाही आहे. तुम्ही एक सुप्रसिद्ध सुतार होऊ शकता, नाही का? पण अशी मोकळीक नाहीच आहे मुळी. तुम्ही डॉक्टरच झालं पाहिजे, ते नाही जमलं तर मग तुम्ही एक इंजिनियर झालंच पाहिजे, म्हणजे अर्थातच सॉफ्टवेअर इंजिनियर. हे असंच चाललंय ना, ते मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करतात, नाही मिळाली की मग इंजिनिअरिंग कॉलेज. ह्या दोघांमध्ये काही संबंध आहे का? जर तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळाला, तर एक आयुर्वेदिक कॉलेज, पशुवैद्यकीय शास्त्र किंवा कमीत कमी चेटूक विद्येचा डॉक्टर तरी व्हा. पण तुम्ही जर डॉक्टर नाही झाला तर इंजिनिअरिंगमध्ये उडी घेता, हा कुठला शहाणपणा आहे? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त कुणाला तरी काहीतरी दाखवण्यात रस आहे, तुमचं जीवन सुंदर बनवण्यात तुम्हाला रस नाही, नाही का? सगळ्यात पैशेवाला जॉब कोणता? उदरनिर्वाह, निव्वळ पोटापाण्याची व्यवस्था. हे पहा, प्रत्येक मनुष्याकडे आवश्यक ती बुद्धिमत्ता आणि क्षमता आहे ह्या जगात जगण्यासाठी. कदाचित इतर कोणासारखी नसेल, पण त्याची स्वतःची खास क्षमता आहे. पण जर तो असं काहीतरी करतोय ज्याबद्दल त्याला आस्था आहे, जर तो असं काहीतरी निर्माण करतोय ज्याची त्याला स्वाभाविक आवड आहे, तर मग त्याच्या कार्याची व्याप्ती एवढी असो किंवा एवढी, तरीही तो आनंदी असेल, हो ना? आता तुम्ही असं काहीतरी करताय ज्याच्याकडे तुमचा नैसर्गिक कल नाही आहे, केवळ सामाजिकदृष्ट्या तुम्ही त्या दिशेने ओढले गेले आहात, तर मग आता तुम्ही करत असलेली नोकरी किंवा कार्यकृतीत एक प्रकारचा निरुत्साह, अस्वस्थता वाटते, पण तरी तुम्ही त्यात गुंतून राहता, कारण आयुष्याची 5-10 वर्ष तुम्ही गुंतवली त्या शिक्षणात, तुम्ही मागं नाही जाऊ शकत. कसंबसं नाखुशीने तुम्ही स्वतःला ढकलत राहता, नाही का? समाजाला आपण या प्रकारे घडवायला नको. दर 10 वर्षांनी आपला समाज उत्तम शिक्षण म्हणजे काय याची कल्पना बदलत राहतो. आज सगळीकडे पुष्कळ डॉक्टर्स आहेत, कोणालाही ते नको आहेत, हो. आता लोक दुसरा काहीतरी विचार करतायत, सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर. अर्ध्या अधिक लोकांना इतर देशांमधून परत पाठवण्यात आले. आता अगतिकपणे ते शोधतायत की पुढे मार्ग काय.
मला माहिती आहे, उदरनिर्वाह महत्त्वाचा आहे. ज्या प्रमाणातली लोकसंख्या आणि स्पर्धा आज आपल्या देशात आहे, त्यात जगणं महत्त्वाचं आहे. पण तरीही तुमच्या आयुष्याचा कमीत कमी 50% भाग खुला ठेवणं, 50% ऑफ युअर लाईफ, तुम्ही आणखीन काय काय करू शकता हे पाहणं, ही मुलांच्या परिपूर्ण विकासासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मला माहिती आहे की बऱ्याच लोकांकडे असं करण्याचं साधन नाही आहे, बऱ्याच अडचणी आहेत. हे इतकं सोपं नाही आहे जितकं सोपं सांगितलं गेलं आहे. ह्या सगळ्या समस्या आहेत, परंतु तरीही त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे फायदेशीर आहे, जेणेकरून पुढची पिढी जरा उत्तमरित्या घडवली जाऊ शकेल, जे जरा अधिक सुसंगत आणि संवेदनशील असतील, नाही का? जो काही प्रयत्न करावा लागेल तो फायदेशीरच असेल, नाही का?